सर्वोच्च न्यायालयाने नपुसक म्हटल्यानंतर महिला गुंडांनी कधी हल्ले करणारे हे नपुसकच म्हणायला पाहिजे. एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे, अत्यंत लाचार लाडखोटे करणारा उपमुख्यमंत्री पद मिळालं. नेमकं फडतूस कोण आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि मला असं वाटतं आता यांना मुख्यमंत्री म्हणायचं का गुंडमंत्री म्हणायचं, मी म्हणत नाही आहे, पण म्हणायचं की नाही हे लोक ठरवतील. कारण गुंड पोसणारे प्रत्येकाकडे खातं असतं, नाहीतर त्यांनी जाहीर करावं. आणि जे मुख्यमंत्री त्या मंत्र्यांच्या भोवती लाळ घोटत असतात त्यांना बोलण्याचा अधिकार काय आहे? ताबडतोबीने एकतर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. अडीच वर्षामध्ये घरी बसून काम करणाऱ्या व्यक्तींनी आम्हाला राजकारण शिकवू नये, आमचं तोंड उघडलं तर त्यांना पळताभुई थोडी होईल. गेल्या आठवड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सरकारबद्दल नपुसकाचा शब्द वापरला असं मी ऐकलं. त्याची प्रसिद्धी ती काल आपल्याला आलेली. सरकारच नपुसक म्हटल्यानंतर कोणाकडे काय अपेक्षा करायची हा मोठा प्रश्न आहे. या ठाण्याची ओळख हे शिवसेनेचं ठाणं, जीवाला जीव देणाऱ्या आणि महिलांचं रक्षण करणाऱ्या शिवसैनिकांचं ठाणं, सर्व महिला आनंदी घेतलं ठाणं, सुशिक्षित सुसंस्कृत ठाणं अशी ओळख आहे. आणि ती ओळख पुसून गुंडांचं ठाणं असं करण्याचा एक प्रयत्न सुरू झालेला आहे. आजपर्यंत मी गँग हा शब्द आपल्या सर्वांना सरपण आहे, पण आता महिलांची गँग बनायला लागली, महिला गुंडागिरी करायला लागल्या, तर मग आपल्या देशाचं राज्याचं ठाण्याचं काय होणार हा एक सर्वसामान्य ठाणेकरांच्या मनामधला प्रश्न आहे. याचा अर्थ असं नाही की त्यांनी काही करावं आणि आम्ही ऐकून घ्यायचं. आता म्हणतो या क्षणाला यांची गुंडगिरी आम्ही मुळासकट ठाण्यातून काय महाराष्ट्रातून उचलून घेऊन जर शिवसैनिक रस्त्यावरती उतरले तर हे गुंड आणि होते शिवसैनिक जे बाळासाहेबांचे फोटो घेऊन नाचत आहेत त्यांना आता मध्ये भगवान आणि बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही. सर्वोच्च न्यायालयाने नपुसक म्हटल्यानंतर महिला गुंडांनी हल्ले करणारे हे नपुसकच म्हणायला पाहिजे. दुर्दैव असं आहे, आता मी आपल्याशी भेटण्यापूर्वी आयुक्तालयात गेले तर आयुक्तच नाहीये. अजूनही कोणती तक्रार त्या रोशनी पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये ज्या गुंड महिलांनी हल्ला केलेला आहे, हो गुंड महिलाच म्हणतो मी, कारण अशा महिला ह्या आपल्या संस्कृतीत बसणार नाहीये. त्या रोशनीने नाव सुद्धा दिली आहे कोणी कोणी हल्ले केले हल्ला केला. त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये सगळं रेकॉर्ड झालेलं आहे. आणखी एक गंभीर बाब म्हणजे ही रोशनी उपचार घेत होती, मातृत्वासाठी उपचार घेत होती, ती हात जोडून त्यांना सांगत होती की पोटात काय मारू नका, लांबून बोला, माहिती लांबून बोला, तरी सुद्धा तिला पोटामध्ये लाखा मारण्यात आल्या. हे अत्यंत निर्घुण काम करणारी माणसं ही ठाण्यातल्या महाराष्ट्रामध्ये राहायचं लायकी. आयुक्त तर मला असं वाटतं सर्वोच्च न्यायालयाने सरकारला म्हटलं तर सरकारचा एक घटक म्हणून त्याच्याप्रमाणे आयुक्त वागते की काय मला कल्पना नाही, पण आयुक्तालयामध्ये गेल्यानंतर आयुक्त एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे, अत्यंत लाचार लाडखोटे करणारा उपमुख्यमंत्री पद मिळालं म्हणून नुसती फडणवीसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून विरोधतोय, पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवरती या मिंडे गटाच्या आमदारांनी हल्ला केला तरी सुद्धा कुठेही काही हालायला तयार नाही. यांची गुंडगिरी वाढत चाललेली आहे. हातपाय तोडू इकडे मला वाटतं ठाण्यामध्येच लोकमतच्या पत्रकाराला धमकी देण्यात आली होती ना इंगळे ना, पत्रकारांना धमक्या दिल्या जात आहेत, महिलांना मारण केले जाते. बरं ती गोष्टी ती आता मी आम्ही भेटलो त्यांना, त्यांना म्हणतात की असं मी कोणतीही कॉमेंट केली नव्हती, पण त्यांच्याकडनं माफी मागण्याचा व्हिडिओ करून घेण्यात आला, तोही त्यांनी करून दिला. त्यांनी देखील आणखी महिला बोलवण्यात आल्या आणि मारण झाली. मला असं वाटतं फडतूस गृहमंत्र्याला पदावरती राहायचा अधिकार नाही. त्यांच्या घरावरती काही आलं तर लगेच एसआयटी नेमली जाते, बाजूच्या राज्यात जाऊन अटका केल्या जातात. त्यांच्या पक्षातल्या लोकांवरती जर हल्ले झाले आणि ते विंडे गटाकडनं झाले तर तिकडे ही फडणवीस दाखवण्याची त्यांची हिंमत नाहीये. तर एकूणच काय की गुंडागर्दीचं राज्य आहे. आणि मला असं वाटतं आता यांना मुख्यमंत्री म्हणायचं का गुंडमंत्री म्हणायचं, मी म्हणत नाही आहे,
पण म्हणायचं की नाही ते लोक ठरवतील. कारण गुंड पोस्टर आहे, प्रत्येकाकडे खातं असतं, नाही तर त्यांनी जाहीर करावं, मंत्रिमंडळाचा विस्तार करताना एक खातं निर्माण करावं, आणि गुंड मंत्री असं एक खातं निर्माण करून गुंड पोस्टरचं काम त्या मंत्र्याकडे द्यावं. पुन्हा एकदा सांगतो की शिवसैनिक शांत राहिले त्याचा अर्थ शिवसैनिक तुमच्यासारखे हे सर्वोच्च न्यायालय म्हणजे तसे नपू शकत नाहीये. जर मला कळलं तर आता या क्षणाला ठाण्यातून यांना मुलासकट उठून टाकण्याची हिंमत जिद्द दाखवणारे शिवसैनिक आणि ठाण्याचे नागरिक हे आज देखील ठाण्यामध्ये आहेत. ताबडतोबीने एक तर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि बिनकामाचा आयुक्त जो आयुक्त असून म्हणजे जेवण पदासाठी जर का ते लाचारी करणार असतील तर त्या आयुक्तांना सुद्धा मला सांगायचंय की तुम्ही पदभार स्वीकारताना जी शपथ घेतली त्या शपथेशी तथारण आहे. मग बिनकामाचा आयुक्त याला एकतर निलंबित करा किंवा बदली करा आणि कणखर असा आयुक्त ठाण्याला दिला गेला पाहिजे. जर गृहमंत्र्यांमध्ये खरंच जर का ते गृहमंत्री असतील आणि लाल मोठेपणा करत नसतील नाहीतर ते काल परवा काहीतरी म्हणाले तर तुझ्या तसंच लोक म्हणतील त्यांना की तुमच्या कारभारावरती आम्ही तुटतो आणखी एवढं सगळं साचेल की मग तुम्हाला संपूर्ण लाळेने भरलेला चेहरा घेऊन लोकांसमोर जायला लाज वाटेल. म्हणून आज जरी जरा लाज लज्जा शरम आणि तुमच्या जरा तरी काहीतरी हिंमत असेल तर ताबडतोब एकतर पोलीस आयुक्तांना निलंबित करा किंवा बदली करा. जे पोलीस स्टेशन त्याचे जे अधिकारी आहेत अद्यापही एवढे सगळे देऊन तो व्हिडिओ आहे सगळं की महिला सांगते कोणी हल्ला केला म्हणजे सारा एफआयआर हे असे लाचार पोलीस हे रक्षण तर ते होऊ शकत नाही. उगाच यात्रा काढायच्या पण ते ज्यांच्या नावाने यात्रा काढतायत त्यांचे विचार जर का तुमच्या रक्तात नसतील तर या फुकाच्या यात्रा काढू नका. नाहीतर आमचं सरकार आल्यानंतर या सगळ्यांना त्यांची जेल यात्रा ही करावीच पाहिजे. असं आहे की अडीच वर्षाचा त्यांचा कारभार बघितल्यानंतर नेमकं फडतूस कोण आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. खरं म्हणजे माझा सवाल असा आहे, दोन दोन मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत देखील जे मुख्यमंत्री दाखवत नाही आणि जे मुख्यमंत्री त्या मंत्र्यांच्या भोवती लाळ घोटत असतात त्यांना बोलण्याचा अधिकार काय आहे? जे वाझेच्या मागे लाळ घोटतात त्यांना बोलण्याचा अधिकार काय आहे? ज्यांच्या काळामध्ये पोलीस एक्स्टॉर्शन करतात त्यांना बोलण्याचा अधिकार काय आहे? अडीच वर्षामध्ये घरी बसून काम करणाऱ्या व्यक्तींनी आम्हाला राजकारण शिकवू नये, आमचं तोंड उघडलं तर त्यांना पळताभुई थोडी होईल. आम्ही संयमाने वागणारे लोक आहोत पण याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही असं नाही आहे. ज्या दिवशी बोलणं सुरू करीन त्या दिवशी पळताभुई थोडी होईल, त्यामुळे संयमाने बोला. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की ही जी काही त्यांचा जो थयाट आहे आणि हे जे काही त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे या फ्रस्ट्रेशनला खरं म्हणजे काही उत्तर देण्याचं कारणच नाही आहे. पहिल्यांदा तर हे उत्तर त्यांनी दिलं पाहिजे की मोदींचे फोटो लावून निवडून येता आणि त्यानंतर विरोधकांची लाळ घोटता, फक्त खुर्ची करता लाळ घोटेपणा करता, मग खरा फडतूस कोण हा सवाल महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ते कुठल्याही भाषेत बोलले असले त्याच्यापेक्षा खालची भाषा मला येते, मी नागपूरचा आहे पण मी तसं बोलणार नाही कारण तशी बोलण्याची माझी पद्धत देखील नाही. मी एवढंच सांगतो या सगळ्या निमित्ताने की याचं उत्तर त्यांना जनता दे. आणि 5 वर्ष राज्याचा गृहमंत्री मी राहिलो आहे आणि आता मी पुन्हा गृहमंत्री आहे. मला याची कल्पना आहे की मी गृहमंत्री असल्यामुळे अनेक लोकांना अडचणी होत आहेत, ते पाण्यात देव ठेवून बसले आहेत की मला गृहमंत्रीपद कसं सोडावं लागेल. पण मी त्यांना सांगतो मी गृहमंत्रीपद सोडणार नाही, तुमच्या मेहरबानीने गृहमंत्री नाही. मी या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये गृहमंत्री आहे आणि जो जो चुकीचं काम करेल त्याला मी
जेल मध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही। निलंबित करण्याची मागणी पण करतायत उद्धव ठाकरे, पोलीस आयुक्तांना निलंबित करण्यात। पोलीस भाऊ काय स्टेटस आहे, गृहमंत्री म्हणून काय सांगणार? असं आहे की कुठल्याही गोष्टीचं एखादी घटना घडली तर त्याची निष्पक्ष चौकशी ही निश्चितपणे आमचं सरकार करेल, पण त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न कोणी करू नये। राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर ते योग्य देखील होणार नाही, त्यामुळे त्या संदर्भातही उचित चौकशी होईल। जे घडलं असेल, कोणी चूक केली असेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल। जाणीवपूर्वक तुम्हाला टार्गेट केलं जात आहे का अशा पद्धतीनं? असं आहे की चाणक्य एकदा असं म्हणाले होते की ज्यावेळी राज्यातले चोर डाकू लुटेरे किंवा अपप्रवृत्तीचे लोक हे राजाच्या विरुद्ध बोलतात त्यावेळी समजायचं राजाने योग्य काम चालू केलेलं आहे। आणि मी राजा नाही, पण तरी देखील तुमच्या हे लक्षात येत असेल चाणक्य जे म्हणाले तेच आता खरं होत आहे।